नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत मित्रांनो अकॅडमी आपल्यासाठी जसं आपल्याला फायदा झाला त्याचप्रमाणे आता आय एम पी टॉपिक ज्याच्यावर बघा आपले टाकल्यानेच काय हमकास येणारे प्रश्न येणारे प्रश्न येणारे घटक याविषयी आय एम पी लक्षात ठेवा काय जे महत्वाचेच आहेत आय एम पी असे टॉपिक आम्ही घेऊन येतोय आता तुम्ही म्हणताल सर याच्यावर काय एम पी यस आय एम पी आहे उदाहरणामध्ये आपण पीवायक्यू चे प्रश्न बघूया मागच्या सहा दिवसामध्ये ज्या काही एक्झाम झाल्या लक्षात तलाठी संबंधीच्या तलाठी एक्झाम याच्यामध्ये अं भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला केव्हा ट्रान्सफर केली हा याच तिन्ही दिल्ली संबंधी प्रश्न आहे अं उदाहरणार दुसरं कि बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली हा पण दिल्ली संबंधी प्रश्न आपल्याला येऊ शकतो त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न कि विक्टोरिया लक्षात ठेवा विक्टोरिया महाराणी विक्टोरिया यांना केव्हा ए हिंद जे आपण भारताची सम्राज्ञी म्हणून भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित केलं किंवा कैसरे हिंद ही पदवी केव्हा दिली हा पण प्रश्न या दिल्ली दरबार आहे आणि हा प्रश्न पीवायक्यू मध्ये आलेला आहे आणि आपल्यालाही इतर प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस आहेत या तीन ते चार महत्वाचे प्रश्न उदाहरणामध्ये कर्जन यांच्या संबंधी दिल्ली दरबार आणखीन एक महत्वाची घटना इव्हेंट आहे ज्यावेळेस अठराशे सत्याहत्तर ला हे पहिलं दिल्ली दरबार भरलं याच्या अगोदर म्हणजे अठराशे पासष्ट पासूनच कधी अठराशे पासष्ट पासून भारतामध्ये बघा अठराशे पासष्ट पासून भारतामध्ये काय होत होतं अठराशे पासष्ट पासून दुष्काळ परत होता मुख्यतः डेक्कनच्या क्षेत्रामध्ये आणि अठराशे पंच्याहत्तर ला डेक्कन मध्ये दंगे झाले होते त्याच्यावर प्रश्न आलाय उदाहरणामध्ये दख्खनचे दंगे डेक्कन रॉयट म्हणतो आपण त्याला प्रश्न अपेक्षित आहेत आणि यानंतर काय झालं सरकारने एक कायदा केला डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट डेक्कन अॅग्रिकल्चर अॅग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा कधीचा आहे अठराशे एकोणऐंशीचा या चा याच्यावर बी प्रश्न आलाय मग एवढा खर्च करून हे दिल्ली दरबार भरवायचं आणि मग इथं दुष्काळ पडला इथं दंगे व्हाले तिथं कमिट्या बसायला तिथं आयोग आहेत या संबंधी काय महत्वाची घटना होती जेणेकरून आपल्याला एक्झाम दृष्टीने हे महत्वाचं आहे हे बघूया मित्रांनो दिल्ली दरबारला इम्पेरियल दरबार पण काय म्हणतात इम्पिरियल हे पण शब्द माहीत राहूया इम्पेरियल किंवा इम्पेरियल दरबार पण असे म्हणतात काय होतं हे आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो म्हणजे भारतीय ब्रिटिशांचे काय भारत हा देश कुणाचा ब्रिटिशांचा गुलाम होता आपण काय म्हणतो जवळपास दीडशे वर्ष भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं ओके म्हणजे भारत हा ब्रिटिशांचा गुलाम होता ब्रिटिशां ब्रिटिश साम्राज्यामध्ये जेव्हा त्यांचा प्रमुख ज्याला आपण राजा किंवा राणी नवीन नवीन जेव्हा एखाद्या राजाचं निधन झालं किंवा राणीचं निधन झालं त्यावेळेस जेव्हा नवीन व्यक्ती सत्तेवर येत होता किंवा राष्ट्राचा रा, राजाध्यक्ष ज्याला आपण म्हणतो राष्ट्राध्यक्ष किंवा तिथला मुख्य होत होता कुठला इंग्लंडच्या ब्रिटन साम्राज्याचा जेव्हा जेव्हा त्यांचं नवीन पदरोहण करायचे तेव्हा तेव्हा भारतामध्ये असे दिल्ली दरबार आयोजित केले टोटल इतिहासामध्ये दुसरं काहीच नव्हतं की त्यांच्या सन्मानामध्ये उदाहरणामध्ये राणी व्हिक्टोरिया यांनी जेव्हा पदवार सांभाळला ब्रिटिश साम्राज्याचा तेव्हा भारताचा दिल्ली दरबार आयोजित केला जेव्हा जॉर्ज पंचमने पर्वा सांभाळत तेव्हा दिल्ली दरबार आयोजित केला म्हणजे अशा काही महत्वाच्या इव्हेंट या अनुषंगाने परंतु हे सगळं ठीक आहे बघा देश आपला माणसं आपली महसूल आपला उत्पन्न आपलं आणि त्यांच्यावर खर्च करायचा म्हणूनच आपण गुलाम होतो यासाठीच आपल्या भारतातील लक्षात ठेवा आपल्या पूर्वजांनी आपल्या लक्षात ठेवा क्रांतिकारकांनी महान समाजसुधारकांनी लक्षात ठेवा स्वातंत्र्यवीरांनी काय केलं यासाठीच आपल्या देशाला या, या गुलामीतून मुक्त केलं आणि मग काय झालं आपण स्वतंत्र झालो म्हणून लक्षात ठेवा आपण ह्या इतिहास पाहणं गरजेचं आहे कारण का हे सगळं ठीक आहे एक्झामला या, या टॉपिक वर टॉपिक वर शंभर टक्के प्रश्न येतात म्हणूनच आपण टॅग लाईन आहे हामकास येणारे घटक नक्की करून जा दहा मिनिटांमध्ये आपल्याला दोन ते तीन क्वेश्चन लक्षात ठेवा महत्वाचे याच्यातून येतील पहिला दिल्ली दरबार हे लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आता लिटन कोण होता भारताचा वॉइस राय ब्रिटिश साम्राज्याचा कालखंड किती इथे प्रश्न येऊ शकतो शहात्तर ते ऐंशी कारण का या लिटन संबंधी एक्झाम एक मध्ये शंभर टक्के प्रश्न आलाय मागच्या सहा दिवसामध्ये कोणता अष्ट्या अठराशे अठ्याहत्तरचा वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट काय वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट या संबंधी प्रश्न आलेला आहे ही सराउंडिंग माहिती आपल्याला लक्षात ठेवा लिटनच्या काळामध्ये परंतु या लिटनच्या काळामध्ये पहिलं दिल्ली दरबार आयोजित केलं एक एक करून बघूया पहिले दिल्ली दरबार कधी दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तर दरबार का आयोजित केलं एक एक करून बघू चला अठराशे सत्याहत्तर आपल्याला एक्झामच्या दृष्टीने हा खूपच आय एम पी टॉपिक आहे शंभर टक्के आय एम पी टॉपिक असणारा म्हणजे बघा आता कसा आयएमपी टॉपिक आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही मला उत्तर द्या कोणत्या दिल्ली दरबारामध्ये राणी व्हिक्टोरिया यांना भारताची साम्राज्ञी किंवा ए हिंद ही पदवी देऊन ही टायटल देऊन बहाल करण्यात आलं त्याचं उत्तर अठराशे सत्त्याहत्तर आहे एक एक करून आपण बघूया दिल्ली दरबार पहिले विशेष म्हणजे बघा यावेळेसचा वेळेस व्हॉइस कोण होता लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन पाठ करून जा लिटन अठराशे शहात्तर ते ऐंशी प्रश्न येतो यांच्यावर चला लॉर्ड लिटनच्या काळामध्ये पहिलं दिल्ली दरबार अठरा सत्याहत्तर ला आयोजित केलं बघा महत्वाचं म्हणजे इंग्लंडची महाराणी कोण विक्टोरिया राणी विक्टोरिया हे नाव पाठ करा राणी विक्टोरिया इथं आपल्याला एक ये प्रश्न येऊ शकतो विक्टोरिया काय विक्टोरिया राणी विक्टोरिया लक्षात ठेवा यांच्या सन्मानार्थ यांच्या लक्षात ठेवा त्यांनी काय केलं होतं इंग्लंडच्या साम्राज्याचा लक्षात ठेवा पद बहाल केलं त्यांना काय राणी म्हणून राजा म्हणून लक्षात ठेवा व्यक्ती असेल तर राजा आणि लेडीज असेल तर राणी मग या राणी विक्टोरिया काय होत्या ब्रिटिश साम्राज्याच्या प्रमुख होत्या यांच्या अंतर्गत भारत असेल अनेक असे आफ्रिकेमधले असतील आशिया खंडामधले असतील असे देश काय होते साम्राज्याचा हिस्सा होते म्हणून भारताच्या प्रमुख कोण राणी विक्टोरिया जेव्हा त्यांनी पदभार सांभाळला त्याच्या त्यांच्या स्वागतासाठी म्हणा त्यांच्या आठवणी म्हणून म्हणा त्यांना काय केलं दिल्ली दरबार आयोजित केला कुण लॉ लिटरने कोण होते हे भारताचे वॉइस राय कधी केला अठराशे सत्याहत्तर इथं एक प्रश्न येतो कुणी केला इथे एक प्रश्न येतो केव्हा केला कशासाठी केला हा एक प्रश्न येतो आता इथं आणखीन भारताच्या वतीनं भारतीय जनतेच्या वतीनं लक्षात ठेवा त्यांना लक्षात ठेवा भारताची सम्राज्ञी हा एक शब्द महत्वाचा आहे भारताच्या किंवा भारताची सम्राज्ञी हे काय केला टायटल बहाल केला त्यांना किंवा हिंद काय कैसर हिंद प्रश्न येतो बघा कैसर हा त्यांना टायटल बहाल केला आपला इथं हा प्रश्न आलेला आहे आज ह्याच्यासाठीच मी स्पेशल लेक्चर घेतलेला आहे बघा परंतु हे झालं ह्या राणीचा ब्रिटिश साम्राज्याचा काय झाला सन्मान झाला कुणा केला त्यांचेच प्रशासक असणारा लॉर्ड ने केला कुणाच्या खर्चावर केला भारतीयांच्या म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आपली जी धन दौलत होती तर लाखो करोडो रुपये खर्च केले गेले याच दरम्यान जर समकालीन घटना पाहिली मी आताच म्हटलं होत काय समकालीन घटना होती उदाहरणामध्ये अठराशे पंचाहत्तर ला दखन मध्ये दंगे झाले होते ज्याला आपण म्हणतो दंगे झाले होते कुठं दख्खनचे दंगे म्हणतो याच्या अगोदर सगळ्यात मोठा ज्याला फिमेल म्हणून दुष्काळ पडला होता काय पडला होता दुष्काळ पडला होता लाखो लोक भूकेनं मरत होती अण्णा मरत होती आणि या टाइमला आपल्या राणीच्या सोहळ्यासाठी खर्च करत होतं पण प्रत्यक्ष राणी पण या सोहळ्याला उपस्थित नव्हत्या कारण हाही प्रश्न येईल कोणत्या दिल्ली दरबारामध्ये राजा किंवा राणी उपस्थित आहे तर ते ती तिसरं दिल्ली दरबार एकोणीसशे अकराचं म्हणजे आपल्याला प्रश्न इथं काय अपेक्षित आहे त्यांना कोणते पुरस्कार दिले हे पण आणि याच दरम्यानच्या समकालीन घटनेवर पण प्रश्न शंभर टक्के येतो याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा पुढचा एक पॉइंट लक्षात ठेवा तो पॉईंट महत्वाचा म्हणजे या दरम्यान काय मोठी धनसंपत्ती खर्च केली आणि इथं आणखीन एक आता आउटपुट काय मिळालं काहीच नाही राणीचा सन्मान केला ब्रिटिश साम्राज्य कशा ते काय म्हणतात तुम्ही अनपढ आहेत हा तुम्ही शिकलेले नाहीत आमच्यावर बर्डन आहे म्हणजे वाईट बर्डन थेरी आम्ही आमच्या गोऱ्या लोकांवर तुमचा उद्धार करणं हे आमची जिम्मेदारी आहे असं म्हणतात आणि एका साईडला अन्न विना पाण्याविना आरोग्याविना दुष्काळ पडलेला अशा परिस्थितीमध्ये हे ब्रिटिश साम्राज्याचे प्रशासक आपल्या राणीच्या सोहळ्यासाठी लाखो करोड रुपये खर्च करतात ही झाली त्यांची सत्य परिस्थिती म्हणतात ना की बोलायचं एक आणि करायचं एक मग कुठे गेला तुमचा स्वाभिमान कुठे गेला तुमचं ह्युमन राईट म्हणूनच लक्षात ठेवा स्वातंत्र्य गरजेचं आहे पण स्वातंत्र्याचा स्वराचार नको आता आपण स्वातंत्र्य भारतामध्ये राहतो ठीक आहे बघा त्या काळात कशा लोकांनी फेस केला असेल ते यानंतर दुसरं दिल्ली दरबार कधी एकोणीसशे तीन ला त्यावेळेस कोण होता साम्राज्यवाद्याचा पुरस्कार करणारा लॉर्ड कर्जन कोण होतं नाव काय होतं लॉर्ड कर्जन म्हणजे ते एकोणीसशे कालखंड आहे या दरम्यान कर्जनच्या काळामध्ये एकोणीसशे तीन ला दुसरं दिल्ली दरबार आयोजित करण्यात आलं हे पण का होतं हे पण महत्वाचं आहे कारण का दुसरं दिल्ली दरबार आयोजन करण्यामागचा उद्देश होता की कर्जन विषयी लक्षात ठेवा ब्रिटिश प्रशासनापर्यंत अनेक वेळा काही कंप्लेन काही गोष्टी केल्या होत्या ब्रिटिश साम्राज्य कशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करते साम्राज्य कसं टिकून आहे हे दाखवण्यासाठी कर्जनं काय केलं महत्वाचा हा दिल्ली दरबार आयोजित केला आयोजित का केला होता पण याही वेळेस करोडो रुपये खर्च करण्यात आले बघा इंग्लंडच्या राजा ऍडवर्ड सप्तम हे नाव पाठ करा ऍडवर्ड सप्तम यांच्या सन्मानार्थ यांच्या लक्षात ठेवा सोहळा झाला त्यांचा काय राजारोहन सोहळा झाला होता यांच्यासाठी दुसरे दिल्ली दरबार आयोजित केलं होतं दिल्ली दरबार कधी एकोणीसशे तीन ला कुन लक्षात ठेवा कर्जननी कर्जन कोण होता त्यावेळेचा भारताचा राय होता अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे पाच यांचा कालखंड आहे मित्रांनो हाच कर्जन ज्यांनी बंगालची फाळणी केली इथे प्रश्न अपेक्षित आहे बंगालची फाळणी केली कुण कर्जननी कधी एकोणीसशे पाच ला ठीक आहे याच दरम्यान आपला दुसरा प्रश्न येतो समकालीन काय स्वदेशी मुवमेंट सुरू झाली कर्जनं काय केलं दिल्ली दरबार आयोजित केला ऍडवर्ड आड़ोर साठी ऍडवर्ड किंग म्हणजे ऍडवर्ड सप्तम या राजासाठी ऍडवर्ड सप्तम हा लक्षात ठेवा या राजासाठी आयोजित केला गुरुदैव लक्षात ठेवा कर्जन तर साम्राज्यवादी होताच कर्जन कक्षात ठेवा कर्जन, कर्जन विषय तर भारतामध्ये अनेक वेळा कर्जनची तुलना आता काय सांगता येईल एवढा इतिहास त्यांच्याविषयी या आतापर्यंत जेवढे वाईसराय होते सगळ्यात चांगला कोण आणि सगळ्यात वाईट कोण जर लक्षात ठेवा तर रिपन खूप चांगला वाईसराय होता कोण लॉर्ड रिपन लक्षात ठेवा आणि कर्जन सगळ्यात वस्ट वाईस होता आणि याच दरम्यान म्हणजे ऍडवर्ड सप्तम तर राजासाठी आयोजित केला या कर्जनचं दुर्दैव असं होतं पण ऍडवर्ड सप्तम प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी काय केलं ड्यूक ऑफ कॅन नॉट काय ड्यूक ऑफ कॅनॉट लक्षात ठेवा त्यांच्या बंधू आहेत लक्षात ठेवा कॅन नॉट

भारतामध्ये या सोहळ्यासाठी पाठवून दिलं गेलं याही वेळेस लाखो रुपये करोडो रुपये खर्च केले गेले याही दरम्यान दुष्काळ पडला होता यानंतर लक्षात ठेवा या कर्जनच्या साम्राज्यवादी पॉलिसीला स्वातंत्र्य चळवळ एका साइडला सुरु झाली होती कारण का मवाळांचा कालखंड आहे अठराशे पंच्याऐंशी ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती आणि याच दरम्यान लक्षात ठेवा बंगाल हे क्रांतिकारकाचं मुंबई पुणे लक्षात ठेवा मद्रास लक्षात ठेवा दक्षिण भारतामधलं आणि पंजाबचं क्षेत्र यूपीचे क्षेत्र हे क्रांतिकारकाचे समाज सुधारकाचे लक्षात ठेवा शिकलेल्या पुढरल्याचे ज्यांना सोची जाणीव आहे स्वातंत्र्यासाठी जे काही झटपडत होते यांचं केंद्र बन होतं पण मुख्यतः बेंगॉल हे केंद्र बनलं होतं आणि याच कर्जांनी लक्षात ठेवा ब्रिटिश साम्राज्य टिकवण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आडफाट आणण्यासाठी एकोणीसशे पाचला ला संयुक्त ज्याला आपण अखंड बंगाल म्हणतो याची पूर्व बंगाल आणि उर्वरित बंगाल अशी फाळणी केली इथंही प्रश्न अपेक्षित आहे यानंतर आपल्याला पुढचा महत्वाचा बघा प्रश्न येऊ शकतो तिसरे दिल्ली दरबार कारण का याला आय एम पी करा लॉर्ड हार्डिंग द्वितीय काय लॉर्ड हार्डिंग दुसरे यांच्या कालखंडामध्ये यांचा कालखंड काल एकोणीसशे अकरा ते सोळा आहे हे पण भारताचे वॉइस राय होते यांनी तिसरे दिल्ली दरबार आयोजित केलं मित्रांनो इथं शंभर टक्के यावेळेस प्रश्न इथं अपेक्षित आहे कसं बघा हा प्रश्न येतोय सारखा तिसरे दिल्ली दरबार थर्ड तिसरे दिल्ली दरबार याच्यामध्ये काय बघा दिल्ली दरबार दोन गोष्टीनं महत्वाचा आहे एक बघा कधी एकोणीसशे अकराला आयोजित केलं लॉर्ड हार्डिंग द्वितीय लॉर्ड हर्डिंग त्यावेळेस तात्कालीन वॉइसराय याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न आपला काय येऊ शकतो तिसरे दिल्ली दरबार आयोजित केलं त्यावेळेस भारताचे वॉइसराय कोण होते लॉर्ड हार्डिंग इथं आपल्याला उत्तर मिळेल केव्हा केलं हा एक प्रश्न येऊ शकतो एकोणीसशे अकराला का केलं हा महत्वाचा प्रश्न आहे का सर सर आहे ब्रिटनचा राजा लक्षात ठेवा कोण होतं त्यावेळेस नवीन किंग याच्यावर प्रश्न होतो सम्राट जॉर्ज अ पंचम यांच्या संबंधी आपण या जॉर्ज पंचम म्हणू जॉर्ज पंचम आणि त्यांच्या मिसेस लक्षात ठेवा राणी मेरी यांना या दरबारासाठी आमंत्रित केलं गेलं परंतु जॉर्ज पंचम यांच्या राजारोहन सोहळ्याच्या निमित्तानं एकोणीसशे अकरा ला तिसरं दिल्ली दरबार आयोजित केलं गेलं यावेळेस महत्वाची घटना काय आहे आपल्यासाठी इथं प्रश्न काय होतो पहिल्यांदा तिन्ही दरबारापैकी पहिल्यांदा कोणीतरी हे राजा काय झाला होता प्रत्यक्ष सहभागी झाला होता तिसरा दिल दरबारामध्ये नाव आहे जॉर्ज पंचम हे पहिल्यांदा सहभागी झाले होते जा, सहभागी झाले होतं झाले होते हा प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो खालीलपैकी कोणत्या दरबारामध्ये राजा किंवा राणी प्रत्यक्ष सहभाग झाले होते तर तिसरे दलित दरबार केव्हा एकोणीशे अकरा ला कुणा लॉर्ड हार्डिंग द्वितीय आपल्यासाठी आपल्यासाठी आणखीन एक महत्वाची काय घटना आहे यांचं वेलकम करण्यासाठी वेलकम यांच्या वेलकमसाठी आठवण राहावी म्हणून मुंबई या ठिकाणी आय एम पी करा पॉइंट मुंबई या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया बांधकाम करण्यात आलं गेट वे ऑफ इंडिया याची बांधकाम या वास्तूचं बांधकाम करण्यात आलं मित्रांनो आता इंडिया गेट कुठं आहे दिल्लीला आहे ते का बांधलं पहिल्या महायुद्धाच्या मध्ये जे भारतीय सैनिक बळी पडले होते जे शहीद झाले त्यांच्या आठवणी म्हणून परंतु हे गेटवे ऑफ इंडिया का बांधलं राणी जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांचं वेलकम स्वागतासाठी त्यांची आठवण म्हणून याचं बांधकाम लक्षात ठेवा एकोणीसशे तेराला सुरू झालं आणि चोवीसला कंप्लीट झालं ही वास्तू आज मुंबईला या ठिकाणी आहे लक्षात ताज हॉटेलच्या समोर समुद्रकिनारे अरबी समुद्रामध्ये ही एक महत्त्वाचा इथं प्रश्न येऊ शकतो आपल्याला का बांधण्यात आलं केव्हा बांधण्यात आलं ठीक आहे म्हणजे एकोणीसशे अकरा ला यांचं वेलकम साठी यानंतर आणखीन एक प्रश्न अपेक्षित आहे तो प्रश्न म्हणजे कुणाच्या काळात बांधण्यात आलं लॉर्ड हार्डिंग यांनी याचं काय केलं होतं त्यांच्या काळामध्ये वाईसराय आपल्यासाठी इथं काय या दिल्ली दरबारामध्ये पण लाखो रुपये करोडो रुपये खर्च करण्यात आला याच दरम्यान भारतामध्ये महत्वाच्या काही घटना घडत होत्या उदाहरणामध्ये जग एका साइडला पोलराईज होत होतं आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूला भारतामध्ये काही महत्वाच्या घटना घडत होत्या कारण का एकोणीशे नऊ चा कायदा लक्षात ठेवा कुणा ब्रिटिश भारतामध्ये ब्रिटिशांनी फोडा आणि जोडाचं राजकारण सुरू केलं होतं स्वातंत्र्य मुस्लिमांसाठी वेगळा विभक्त मतदारसंघाची मोरले मिन्टो मध्ये सुधारणा करण्यात आली होती करण्यात तर याच दरम्यान भारतामध्ये काही क्रांतिकारी घटना घडतात या दिल्ली दरबारामध्ये काय महत्वाचा निर्णय घेण्यात आला किंवा काय आउटपुट होतं भारताची राजधानी आय एम पी करा शंभर टक्के प्रश्न इथं येतोय कलकत्त्याहून दिल्लीला ट्रान्सफर करण्यात आली हा पहिला पॉइंट कलकत्त्याहून दिल्लीला ट्रान्सफर करण्यात आली आणि दुसरं महत्वाचं निर्णय म्हणजे वंगभंग ज्याला आपण म्हणतो बंगालची फाळणी रद्द करण्यात आली जी एकोणीसशे पाच ला कर्जनं केली होती ही फाळणी रद्द करण्यात आली दोन्ही हेवरही प्रश्न अपेक्षित आहे आउटपुट पण महत्वाचा आहे कारण दिल्ली दरबारमध्ये काय मिळालं भारतीयांना तर कलकत्त्याहून राजधानी दिल्लीला ट्रान्सफर करण्यात आली आणि बंगालची फाळणी रद्द करण्यात आली बंगालची फाळणी कधी केली होती एकोणीसशे पाचला आता इथं प्रश्न आपल्याला कसाही उद्या द्या आपला प्रश्न चुकणार नाही पहिला दिल्ली दरबार कुणासाठी होता राणी विक्टोरियासाठी होता आ, दुसरा दिल्ली कोणता एडवर्ड सा सप्तम साठी होता तिसरा कोण होता जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्यासाठी होता पहिला कोण आयोजित केला होता दुसरा लिटन दुसरा कर्जन तिसरा लॉर्डिंग द्वितीय कुठं दिल्ली या ठिकाणी का आयोजित केला त्यांचा राजरोहणाचा स्वागता राजरोहणाचा समारंभ ब्रिटिश साम्राज्याप्रती लॉयल प्रशासन कशा प्रकारे चालतंय त्यांच्या आठवणीसाठी काय काय मिळालं काय काय दिलं एवढ्या छोट्याच्या लेक्चर मधून आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये कसाही प्रश्न उद्या चुकणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा असे छोटे टॉपिक आपल्याला आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला मिळतील जे फक्त लक्षात ठेवा आपली टॅगलाईनच काय हमकास येणारे प्रश्न हमकास येणारे घटक अ आपण चॅनल सबस्क्राईब करा च बटन दाबा थँक्यू व्हेरी मच